नमस्कार, मी वैद्य राहुल साळुंखे गेली 12 वर्ष चिपळूण येथे आयुर्वेदाचा व्यवसाय करतोय आणि या 12 वर्षामध्ये ग्रामीण भागात ज्यावेळी आपण आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो त्यावेळी आपल्याला औषधं, त्यांचा खर्च आणि रुग्णाकडून घेणारे पैसे हे गणित बसवावं लागतं। त्याचा विचार सगळा करून त्या अनुषंगाने मी गेली 12 वर्ष काष्ठौषधीवर प्रॅक्टिस करतो। 99% मी काष्ठौषधी वापरतो आहे आणि 1, 2, 3 द्रव्य, जसे 4 द्रव्य अशी द्रव्यांची योजना करून औषधं दिली जातात आणि मग या काष्ठौषधीचा वापर करून गेल्या एवढ्या 12 वर्षामध्येचा अनुभव असा की अतिशय चांगली प्रॅक्टिस करता येते। आणि मग हे कळावं नेमकं कशा पद्धतीने केलं जातं, तर त्यासाठी आयुर्वेदिक सिद्धांताचा वापर, सूक्ष्म सगळ्या गोष्टींचा वापर, अंशांश कल्पनेचा विचार आणि ज्या द्रव्याचा सर्वांगीण विचार, मग ते द्रव्य कसं द्यायचं, त्याची कल्पना कशी द्यायची, मात्रा किती द्यायची, कुठल्या काळी द्यायची, हा सगळा बारीक बारीक विचार करून आपल्याला तेच द्रव्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येतं। आणि मग त्या अनुषंगाने त्वचा विकारावर काष्ठौषधीचा वापर, वातव्याधींमध्ये काष्ठौषधीचा वापर, असे वेगवेगळ्या मणक्याच्या आजारांमध्ये काष्ठौषधींचा वापर, अशी वेगवेगळी मी लेक्चर्स घेतली आणि ती अतिशय लोकांना आवडली आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही एक एक द्रव्य घ्या आणि आम्हाला शिकवा। गुणांवर लेक्चर झाली, गुणांची मी लेक्चर्स टाकलेली आहेत, ही सगळी डिस्क्रिप्शन्स, ही लिंक सगळी मी या डिस्क्रिप्शनच्या खाली दिलेली आहे, ते तुम्ही पहा। तर ते ऐकल्यानंतर लोकांना कॉन्फिडन्स येतो, काय लोकांचे फीडबॅक येतात की आता हे असं द्रव्य अशा पद्धतीने वापरतोय आणि चांगले रिझल्ट भेटत आहेत। तर मग एक एक द्रव्याबद्दल काय बोलायचं आहे, काय बोलायचं याविषयी मग विचार करतोय आणि मग बोललं तर एक एक आपण द्रव्य घेऊया, जे आपण प्रॅक्टिसमध्ये जो विचार करतो तो सांगायचा आहे, त्याच्यापेक्षा जो मी वापरत नाही तो मी काय सांगणार नाही आहे। त्यामुळे कदाचित एक क्लिप ही फार छोटी छोटी होईल, 10 मिनिटाची होईल आणि जे द्रव्यगुणशास्त्रामध्ये दिलेलं आहे ते काही रिपीट मी सांगण्यात काही परत पॉईंट नाही आहे, ते तुम्ही वाचून त्याचा वापर करू शकता। तर त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही विचार मी केलेला आहे काय प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक द्रव्यांचा, त्याबद्दल मी बोलणार आहे। आजचं द्रव्य जे घेतलेलं आहे ते मी अश्वगंधा घेतलेलं आहे। एक एक द्रव्य मी घेणार आहे तसा माझा मानस आहे। तुम्हाला जे कसं वाटतंय, कुठल्या द्रव्याविषयी जाणून घ्यायला आवडेल किंवा काय आवडेल ह्याविषयी तुम्ही सांगा। एखाद्या नजरचुकीने एखादा पॉईंट राहीलही त्याला काही पर्याय नाही। तर आजचं जे द्रव्य आहे अश्वगंधा, आता ही अश्वगंधा आहे, लघु आहे, स्निग्ध आहे। हे लघुत्व जे तिचं आहे ते हा जो गुण आहे तो अतिशय चांगला आहे, तो पचनक्रिया कमी पचनक्रिये कमी काळामध्ये पचन होणारा हा गुण आहे आणि हा श्रोतोगामी गुण आहे, श्रोतसांमध्ये जाण्याची क्षमता असलेला हा गुण आहे। ह्या गुणाला जोड मिळाली आहे स्निग्ध गुणाची, जो शुक्र वाढवणारा गुण आहे। आता हा लघुत्व आहे, स्निग्धत्व आहे आणि वाढलेला शुक्र त्याचं प्रवर्तन होण्यासाठी उष्णवीर्य आहे, रजोभाव वाढवणारं हे वीर्य आहे। त्यामुळे शुक्र वाढवणे आणि शुक्राचं प्रवर्तन करणे म्हणजे लैंगिक इच्छा नसलेल्या रुग्णामध्ये ह्याचा आपण वापर अश्वगंधा मोठ्या प्रमाणात करतो। हा लघुगुण असल्यामुळे जे स्थूल रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये आलेलं दौर्बल्य, त्यांच्यामध्ये आलेला शुक्रक्षय, त्यांच्यामध्ये आलेला ध्वजभंग, त्यांच्यामध्ये आलेली इच्छा कमी असणं, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हे अश्वगंधा वापरता येतं आणि त्यांच्यामध्ये वापरावं। ज्याचा अग्नी चांगला आहे, जो काळवंडलेला आहे, शुक्रक्षयाने त्याचे पूर्ण धातू क्षीण झालेले आहेत, असे जे काही प्रकरणं असतात बारीक आहे त्याच्यामध्ये शतावरी वापरता येते। आणि मी तुम्हाला जे सांगितलं तर अशा व्यक्तींमध्ये ज्याचे हेतू हे गुरुगुणाचे आहेत, आस्य सुख स्वप्न सुख असे हेतू आहेत, यांमध्ये ही अश्वगंधा वापरता येते, ती वापरावी। प्रत्येक वेळी ती अपानकाळीच द्यावी, जेवणाच्या आधीच द्यावी, कारण ती शुक्राचं तिथे अपानाचं क्षेत्र आहे, असा विचार न करता सार्वदेहिक शुक्र आहे असा विचार करून
आम्ही ते सबक्त अश्वगंधाचं चूर्ण देतो, म्हणजे जेवणाच्या भाजीत टाकायचं अश्वगंधाचं चूर्ण आणि ती भाजी खायची चपातीबरोबर, किंवा वरणात टाकायचं, आमटीत टाकायचं, व्हॉटेवर. तर अशा पद्धतीने ते सबक्त दिलं तर ते अतिशय चांगलं काम करतं. हृदयाला व्यानकाळात दिलं तर हृदयाला, आणि तो हृदयरोग कसा की स्थूल व्यक्तींमध्ये आलेला हृदरोग, ह्याच्याही मध्ये अश्वगंधा चांगलं काम करतं. प्रमेहातून उत्पन्न हृदरोग अशी जी काही प्रकरणं आहेत, शुक्रक्षयातून उत्पन्न हृदरोग, तर ही जी प्रतिलोम राजयक्ष्माची प्रकरणं, ह्यांनी ही अश्वगंधा चूर्ण, ह्यांमध्ये आम्ही अश्वगंधा चूर्ण वापरतो. सुकुमार वृत्त जे आलेलं आहे प्रमेय चिकित्सामध्ये, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जे आलेलं आहे हृदरोगामध्ये आलेलं आहे, प्रमेय चिकित्सामध्ये जे आलेलं आहे ते सुकुमार वृत्तामध्येही अश्वगंधा आहे. तर असं जे हृदरोग प्रकरण आहे ते आम्ही अश्वगंधा तिथे वापरतो. आणि मग हे अश्वगंधा वापरताना त्याचं जर योगवाहित्व आपल्याला जास्त हवं असेल तर योगवाहित्व अनुपानासोबत जर द्यायचं असेल तर मधासोबत तिचं चाटण द्यायचं आणि वरून गाईचं दूध प्यायचं, अशा पद्धतीने ते अश्वगंधा चूर्ण मी वापरतो. बाळंतिणीमध्ये ज्यावेळी गर्भ झाल्या निष्क्रमण झाल्यानंतर जो आलेला थकवा असतो, मांसाचा गोळा पोटातून गेलेला आहे आणि त्याच्यातून झालेली वातवृद्धी आहे, त्याच्यावर आपण शतावरी कल्प हे सगळं देतोच, त्याने स्तन्योत्पत्ती होते, स्तन्याचं प्रमाण वाढतं. पण त्या बाळंतिणीची शक्ती जर परत आणायची असेल, तिचं परत तिचं जे मांसधातूचं धारण चांगलं करायचं असेल, गर्भाचं गर्भाशयाचं धारण चांगलं व्हायचं असेल, परत गर्भाशय पूर्वस्थितीत चांगल्या पद्धतीने यायचं असेल, त्याची ताकद परत व्यवस्थित व्हायची असेल तर अश्वगंधा हे द्यायला हवं, अश्वगंधा चूर्ण हे द्यायला हवं. आणि त्याचं तुम्ही मात्रा, तुम्ही जी कल्पना ही तुम्ही तुमच्या युक्तीप्रमाणाने वापरायची आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. तर अशा स्थूल व्यक्तींमध्ये ज्यांना लैंगिक क्षमतेची इच्छाच नाही आहे, अशांचा रजोभाव वाढवायचा असेल तर हे उष्ण वीर्यात्मक लघुस्निग्ध द्रव्य हे अतिशय काम करतं चांगलं. तर हे ह्या अशा रुग्णांमध्ये तुम्ही ते अश्वगंधा वापरा. गुरुगुणाचे हेतू अग्नी कमी आहे, प्रमेहातून उत्पन्न हृदरोग आहे, शुक्रक्षयातून उत्पन्न हृदरोग आहे, हालचाल न करणारा माणूस आहे, क्षयातून उत्पन्न श्वास आहे, किंवा अतिव्यवाय आणि त्यातून उत्पन्न राजयक्ष्मा, त्यातून उत्पन्न कास श्वास असं असेल तर ती अश्वगंधाची मशी, अश्वगंधाची राख तुम्ही मधासोबत चाटण देऊ शकता, त्याचाही चांगला फायदा होतो. तर हे सगळे अश्वगंधा अशा पद्धतीने आम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरतो, तुम्ही त्या पद्धतीने वापरा. प्रत्येक द्रव्याचे गुण, प्रत्येक द्रव्याचे रस, प्रत्येक द्रव्याचं वीर्य, ह्या सगळ्याचा जर तुम्ही सर्वांगीण विचार केला तर तुम्हाला ते द्रव्य विशिष्ट अवस्थेतच वापरता येईल की विशिष्ट अवस्थेतच अतिशय उपयोगी पडेल हे तुम्हाला कळायला लागतं हळूहळू. तर ही जी शतावरी गुरुस्निग्ध जी आहे त्यासारखी ही अश्वगंधा नाही, ती लघुस्निग्ध आहे. हा हा लघुगुण फार महत्वाचा आहे. हा आकाशाचा गुण आहे आणि हा जिथे जिथे श्रोतसांमध्ये कफ अडकलेला असेल, जिथे जिथे श्रोतोरोध झाला असेल, संघ झाला असेल, तिथे तिथे हा लघुगुण तिथे राहून त्या उष्णवीर्याने पचन करून स्निग्ध गुणाने शुक्रवृद्धी करण्याचं सामर्थ्य ही अश्वगंधामध्ये आहे आणि म्हणून ती अश्वगंधा ही सगळ्यांच्या मुखोद्गत आहे. तर अशी ही अश्वगंधा वापरताना ह्या बारीक गोष्टींचा विचार करा आणि तुम्हाला त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसतील. काही विषय राहिले असतील अश्वगंधाचे तर मी नंतरही काही सांगेन. बाकीचे जे काष्ठौषधी आहेत त्यांचा सूक्ष्म विचार कसा करायचा हे मी ह्याच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलंच आहे. प्रत्येक वेळी आता एक एक काष्ठौषधी रोज मी घेणार आहे, जसा वेळ मिळेल तसं रेकॉर्डिंग करणार आहे आणि तुम्ही ती ऐका ज्यांना इंटरेस्ट आहे काष्ठौषधींमध्ये प्रॅक्टिस करण्यामध्ये, काष्ठौषधींचा विचार कसा करायचा हे सगळ्यांमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्रिप्शन त्याला हे करा, सबस्क्राईब करा.